संपादन केलं विहारामध्ये रविवारच्या दिवशी 500 ते 1000 लोक असतात, पौर्णिमेला 2000 पेक्षा जास्त लोक येतात, विजयादशमीला कमीत कमी 4 ते 5 लाख लोक येतात। तर अशा प्रकारे हे एक ऍक्टिव्ह आणि जागृत बुद्ध विहार आहे। तुमचं हे दान महान लोकांची प्रेरणा ठरेल। तुम्हाला सर्वात निमला धन्यवाद। मंगल सांगाल सर, आज आपण ही फोटोग्राफी या ठिकाणी बघायला आला, कसं वाटलं आपल्याला? फोटोग्राफी बघायला नाही, ऍक्च्युली मागच्या अनेक वर्षांपासून आमचा कलर्स ऑफ औरंगाबाद ग्रुप हा म्हणजे सुधारक कोळवे सरांचा फॅन आहेच आहे। सुधारक कोळवे सरांचं जे काही कार्य आहे ते खूप मोठं आहे आणि पूर्ण भारतभर ते भ्रमण करून आणि आपल्या फोटोग्राफीविषयी जागरूकता निर्माण करतात। समाजातील चुकीच्या गोष्टी ज्या काही घडत आहेत त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। म्हणून कलर्स ऑफ औरंगाबादच्या माध्यमातून मी ज्ञानेश्वर पाटील, ऋषिकेश होशिंग, कौस्तुभ, आदित्य दिवाण वगैरे ह्या सगळ्या लोकांनी आम्ही मिळून आणि सरांना विनंती केली की आपण औरंगाबादमध्ये असं काहीतरी हे घेऊयात। औरंगाबादमध्ये आपण अजूनपर्यंत आलेला नाही आहेत, म्हणून मग आपण इथे आज लेणीच्या पायथ्याशी अतिशय सुंदर अशा ठिकाणी जिथे पब्लिक स्वतःहून येतं चालून आणि त्यांच्यामध्ये थोडासा हा याविषयी अवेअरनेस निर्माण करण्यासाठी म्हणून आपण इथे प्रदर्शन आज ऑर्गनाईज केलेलं आहे आणि सरांनी पण आमच्या विनंतीला मान दिला आणि आलेत, याबद्दल खरंच सरांचे खूप आभार। सर आपलं नाव? मी स्वप्नील जोशी। रोल सर, काय सांगाल सर, आज आपण जे बाबासाहेबांचे दुर्मिळ चित्र आहे आणि जे भारताचं आपलं चित्र जे दाखवत आहे आपण त्या संदर्भात? नाही, हे चित्र जे आहेत ना, समाजाचं प्रतिबिंब आहे की आपल्या समाजात काय घडतं आणि ते कसं म्हणजे लोकांनी बघून एक त्यांनी थोडंसं एक जे परिवर्तन त्यांच्यामध्ये यावं त्यासाठी हे चित्र प्रदर्शन आम्ही लावतो। आणि इथे आमचे औरंगाबादचे मित्र फोटोग्राफर सगळ्यांनी आम्हाला सकाळी बोलवलं आणि त्यांनी हे प्रदर्शन मांडलेलं आहे। बरं सर,
आपलं प्रदर्शन कुठे कुठे राहणार आहे? माझं प्रदर्शन उद्या MGM युनिव्हर्सिटीमध्ये आहे. आज यशवंतराव नाट्यगृहामध्ये चालू आहे आज पूर्ण दिवस आणि इथे एक आज पूर्ण दिवस असेल आणि मग परवाच्या दिवशी आम्ही पण निघणार अमरावतीसाठी. याचे 3-4 सिरीज आहेत. एक तर सफाई कामगारांची आहे, जे मुंबईतले सफाई कामगार आहेत त्यांची सगळीकडे कहाणी तेच ते सेमच आहे. म्हणजे औरंगाबाद असो, अकोला असो किंवा अमरावती असो, ते सफाई कामगारांचे चित्र आहेत की ते एवढं चांगलं काम करतात तरी पण त्यांना जो मान आहे किंवा सन्मान आहे तो मिळत नाही. तो दाखवायचा प्रयत्न केला की ते किती चांगल्या प्रकारे आपल्या सेवा करतात आपल्या देशाची आपल्या लोकांची आणि तरी त्यांना एक डिग्निटी नाही आहे ती. एक सिरीज आहे ॲट्रॉसिटीची जी दलितावर अत्याचार होतात त्यांची सिरीज आहे आणि एक आहे महिलावर अत्याचार जी पूर्ण भारतामध्ये महिलांवर जास्त अत्याचार होतात. तर त्या अत्याचाराच्या म्हणजे त्याच्यामध्ये विक्टिम्स आहेत, ॲसिड विक्टिम्स आहेत किंवा डोमेस्टिक व्हायलन्सचे विक्टिम्स, त्याचे चित्र प्रदर्शन आहेत जेणेकरून लोकांनी एक हे घ्यावं की बाबा असं नाही झालं पाहिजे किंवा असं व्हायला नाही पाहिजे कारण की आपण सगळे एकत्र एकच आहोत. आणि ते एक प्रयत्न आहे की जी असमानता जी आहे ती समानतेमध्ये बदल व्हावी की सगळे समान आहेत असं म्हणतो आपण बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे हे जी हा जो विचार आहे तो बाबासाहेबांचाच विचार आहे. तो घेऊन आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो आणि चित्र दाखवतो. सुधारक बोलवे.